नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत कृषी उद्योगच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका रोगाची माहिती घेणार आहे, तो म्हणजे पिटिंग डिसीज, म्हणजेच केळीवरती पडणारा ठिपक्या रोग। भारत कृषी उद्योग, शेती तुमची, तंत्र सेवा आमची। पिटिंग डिसीज जो आहे तो मुख्यतः बंच इमर्ज झाल्यानंतर, म्हणजे केळीचं झाड निसवल्यानंतर साधारणतः 30 दिवसांनी याच्या रोगाची जी लक्षणं आहेत ती केळीच्या बंचवरती दिसून पडतात, म्हणजेच केळीच्या घडावरती दिसून पडतात। काय आहे हा पिटिंग डिसीज किंवा ठिपक्या रोग हे आपण जाणून घेऊया। पिटिंग डिसीज म्हणजेच ठिपक्या रोग हा जो आहे हा एक बुरशीजन्य रोग आहे। बरेचसे शेतकरी बांधव त्याच्यामध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होते की ठिपक्या रोग म्हणजे काहीतरी किडीने वगैरे केलेला हा असा एखादा रोग असावा, पण हा एक बुरशीजन्य रोग आहे। पायरिक्युलेरिया ग्रीसिया या नावाच्या बुरशीने हा रोग प्रसरण पावतो। ही जी बुरशी आहे, ह्या बुरशीचा ज्यावेळेस प्रादुर्भाव केळीच्या घडांवरती होतो, त्यावेळेस 30 दिवसांचा ज्यावेळेस आपला घड होतो निसवल्याच्या नंतर 30 दिवसांनी या रोगाची जी लक्षणं आहेत ती केळीच्या घडावरती दिसू लागतात, आणि ज्याला आपण मराठी भाषेमध्ये ठिपक्या रोग असं म्हणतो। हा ठिपक्या रोग नेमका काय आहे, याची सुरुवात कुठून होते? याची सुरुवात जी आहे ती सगळ्यात खालच्या फणीपासून सुरुवात होते। आपण इथे बघू शकता, ह्या अशा प्रकारचे जे हे ठिपके आहेत हे या केळीच्या प्रत्येका फळावरती दिसून येतात, आणि जसं जसं आपण वर जाऊ लागतो त्यावेळेस बरेचशा शेतकऱ्यांची हे होते लक्षात येत नाही की ह्या रोगाचे लक्षणं कुठं दिसून येतात। तर ह्या रोगाचे लक्षणं जर पाहायचे असतील तर तुम्ही दोन्ही केळं बाजूला सरकवून बघू शकता, प्रत्येका फणीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे हे स्पॉट्स दिसतील। साधारणतः 3 ते 4 मिलीमीटर डायमीटरचे हे स्पॉट्स असतात आणि नंतर हे वाढत जातात। याचं जे यापासून होणारं जे नुकसान आहे त्याचा जो कमर्शियल लॉस आहे हा प्रचंड प्रमाणामध्ये आहे, आणि फळ कापणीच्या नंतर वाहतुकीपासून तर पिकवणीपर्यंत, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ते रायपनिंग ह्या प्रोसेसमध्ये ह्याचं प्रमाण जे आहे ते अति जास्त वाढतं। त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनी काय काळजी घेतली पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। जसं आपण बघतो आहे की ह्या फणीमध्ये दोघांच्या या बेचामध्ये स्पिटिंग झालेलं आहे, तसंच आपण दुसऱ्या बंचवरती सुद्धा बघूया। सुरुवात जी होते याची ही ज्या ठिकाणी केळीचा घड, ज्या ठिकाणी केळीचा जो हे आहे फणी आहे ती ज्या ठिकाणी दांड्याला चिटकते त्या ठिकाणी ह्या बेचामध्ये याची सुरुवात होते, आपण बघू शकता। आणि हेच पुढं वाढत वाढत जाऊन नंतर पूर्ण या प्रत्येका केळीवरती याची लागण होते। याचा कंट्रोल आपल्याला कसा करता येऊ शकतो? फार साधी आणि सोपी पद्धत आहे याचा कंट्रोल करण्यासाठी। सर्वात पहिल्यांदा एक दोन मिनटं इकडे या, इथे आपण बघू शकता की पिटिंग डिसीजचा प्रादुर्भाव या घडावरती झालेला आहे। याची प्रमुख कारणं काय आहेत? तर घडाची साफसफाई राखणे फार महत्त्वाची असते। बघू शकता की हे वाढलेलं पान आहे, अशी जी काही वाढलेली पानं आहे ती समूळ झाडापासून कापून काढावी, आणि हा जो घड आहे याची साफसफाई झालेली हवी। हा एक सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे, एक सर्वात महत्त्वाची स्टेप आहे पिटिंग डिसीजला कंट्रोल करण्याकरता। घडाची स्वच्छता राखणे फार महत्त्वाचं असतं। केमिकल कंट्रोल जो आहे, म्हणजे जी काही आपण याला रासायनिक बुरशीनाशकं देणार आहे, त्याच्यामध्ये सिम्पल फॉर्ममध्ये जे कॉन्टॅक्ट फंजीसाईड आहे, स्पर्शजन्य बुरशीनाशकं आहेत, जसं की डायथेन M45, 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन या घडांवरती त्याची फवारणी करावी, आणि फवारणीचं जे अंतर आहे ती दर 15 दिवसांच्या अंतराने त्याची फवारणी करावी। डायथेन M45 झाल्याच्या नंतर दुसऱ्या फवारणीला तुम्ही कार्बन डेझिमवरती जाऊ शकता, 2 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्याला घेऊन त्याची फवारणी या घडांवरती करावी। तसेच घडांना जर तुम्ही स्कर्टिंग बॅग वापरणार असाल तर अतिउत्तम होईल।
स्कर्टिंग बॅग जर तुम्ही वापरणार असाल तर अशा प्रकारचे जे बुरशीजन्य रोग केळीच्या घडांवरती जे येतात त्यापासून आपण बऱ्यापैकी याचा कंट्रोल घेऊ शकतो. या रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो प्रादुर्भाव वाढण्याचं जे प्रमाण आहे ते कापणीच्या नंतर ट्रान्सपोर्टेशन आणि रायपनिंगमध्ये याचं प्रमाण वाढतं. त्यासाठी ज्यावेळेस आपण कापणी करतो त्यावेळेस कापणी केल्याच्या नंतर ही जी केळ्यांची जी फणी आहे ती कार्बन डेझिमच्या पाण्यामध्ये 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये कार्बन डेझिम घेऊन ही जर घड किंवा फण्या त्यामध्ये बुडवून नंतर तुम्ही ट्रान्सपोर्टेशनमध्ये जर टाकल्या किंवा जर रायपनिंग चेंबरमध्ये जर तुम्ही नेत असाल तर त्यामध्ये तुम्हाला उत्तम कंट्रोल याचा भेटू शकतो. ही हा जो विषय आहे हा फक्त व्यापाऱ्यांशी संबंधित आहे की जे व्यापारी केळं कापता आहेत ट्रान्सपोर्टेशनला नेत आहेत किंवा काही शेतकरी असे आहेत की ज्यांचे स्वतःचे रायपनिंग चेंबर्स आहेत छोटे छोटे त्यांना सुद्धा ही गोष्ट उपयुक्त राहू ठरू शकते. आजच्या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमचा व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला तुम्ही भेट देऊ शकता. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे. धन्यवाद.